यानंतर आता पुढची बातमी. ओबीसी आरक्षणासंदर्भातली सर्वात महत्वाची. ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला कॅबिनेटनं मंजुरी दिलेली आहे, त्यामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या ज्या काही पोटनिवडणुका आहेत त्यासाठी म्हणजे त्यांच्यासह हा अध्यादेश असणार आहे. 50% अधीन राहूनच अध्यादेश काढण्यात आलेला आहे, त्यामुळे कोर्टामध्ये सरकारनं काढलेला अध्यादेश टिकेल अशी माहिती काल छगन भुजबळ यांनी दिलेली आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालं आणि त्यानंतर ओबीसी उमेदवारांपुढे एक मोठा प्रश्नच निर्माण झालेला होता. आता काल कॅबिनेटची जी मीटिंग झाली त्यामध्ये एका अध्यादेशाला मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 50% आरक्षण मर्यादेच्या अधीन राहून अध्यादेश काढण्याचा निर्णय सरकारनं घेतला, कॅबिनेटमध्ये घेतला गेलाय. शासनाच्या अधिकाऱ्यांनी जे आहे हे पाहिलं की साधारणपणे तामिळनाडू आंध्र या ठिकाणी त्यांनी 50% आरक्षणाच्या अधीन राहून त्यांनी अध्यादेश काढले आणि ते त्यांचा कारभार पुढे नेत आहेत. निवडणुका वगैरे ज्या आहेत त्यांचे ते सुरू आहेत. आता अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतलेला आहे, उशिरा घेतलेला असला तरी योग्य निर्णय असं माझं मत आहे. मात्र एवढा निर्णय करून हा प्रश्न सुटणार नाही. हा परमनंट जर सोडवायचा असेल तर राज्य मागासवर्ग आयोगाकडनं एक रिपोर्ट देखील घ्यावा लागेल. म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितलेली ट्रिपल टेस्ट जी आहे ती ट्रिपल टेस्ट आपण पास करू शकतो. पण आयोगाने वेगाने काम करून किमान अंतरिम जरी रिपोर्ट दिला तरी देखील सुप्रीम कोर्टाची ट्रिपल टेस्ट आपण पूर्ण करू शकतो. ते जरी सरकारने करून घेतलं तरी मला असं वाटतं की त्यातनं निश्चितपणे मार्ग निघेल. कुठेही माननीय खानविलकर साहेबांच्या बेंचच्या निर्णयानंतर हे आरक्षण खरं म्हणजे दुर्दैवानं झिरो झालं आणि आज 6 जिल्ह्याच्या निवडणुका लागल्या. त्या 6 जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये ओबीसीचा टक्का अजिबात नव्हता. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विरोधी पक्षाची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये अनेक सजेशन आले, ती चर्चा झाल्यानंतर आज हा अध्यादेश काढल्या गेला. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी अध्यादेश काढून चालणार नाही, कारण त्यासाठी ट्रिबल टेस्ट आपण केलेली नाही आहे. ट्रिबल टेस्ट केल्याशिवाय आपल्याला कुठल्याही प्रकारचा अध्यादेश काढण्याचा काही अधिकार नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे आणि तो 3 जजेसचा म्हणजे एक प्रकारचा तो कॉन्स्टिट्युशनल बेंचचा निकाल आहे, त्यामुळे तो एक कायदाच होतो. त्यामुळे कायद्यावर कायदा करण्यापेक्षा सरकारने ट्रिबल टेस्ट लवकरात लवकर करावी. लोकसभेमध्ये स्वतः सरकारने मोदी सरकारने सांगितलं की आम्ही ओबीसीची जनगणनाही करणार नाही, त्याचे आकडे पण देणार नाही. या पद्धतीची अडेलटट्टू वृत्ती जी आज मोदी सरकारची ओबीसीच्या बद्दलची पाहतो आहे आणि राज्यामध्ये 2017 देवेंद्र फडणवीसच्या सरकारने नुसत्या महाराष्ट्राच्याच ओबीसीचं नाही तर देशाच्या ओबीसी समाजाचं राजकीय नुकसान केलेलं आहे हेही सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून भाजपचं जे आंदोलन आज महाराष्ट्रात चाललेलं होतं, कोविडचे सगळे नियम तोडून चाललेलं होतं, ते मोदी सरकारच्या विरोधात होतं असं जनतेमध्ये चर्चा आहे. सरकारला उशिरा सुचलेला शहाणपण आहे. 13/12/2019, 4/2021 दोनदा सुप्रीम कोर्टाने या सरकारला सांगितलं की ओबीसी आरक्षणाबद्दल आपली भूमिका काय. या सरकारने 18 महिन्यामध्ये कोणताही ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही. पण आता 2 अध्यादेश काढणार म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण दिसतं. पण अध्यादेशामध्ये काय नेमकं आहे हे पाहावं लागेल. आमची मागणी सरळ आणि सोपी आहे की ओबीसींना राजकीय आरक्षण तात्काळ दिलं पाहिजे.